एकेकाळी सर्वांच्या कुतूहलाचा विषय असणारी ट्राम इतिहास जमा झाली आहे. पण याच ट्रामचे ट्रॅक मुंबईत दिसले रस्त्याच्या कामानिमित्त आणि बघ्यांची एकच गर्दी उसळली. फोटो काढण्यासाठी ही सगळी गर्दी झाली होती आणि याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकर हिनं. मुंबईमध्ये जागोजागी ब्रिटिशांच्या खुणा दिसून येतात, त्या भव्य इमारती असतील किंवा इतर काही व्यवस्था असतील. त्यातलाच एक भाग आता समोर आलाय, तो म्हणजे ट्राम सेवा. मुंबईत सध्या फाउंटन परिसरामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यात खोदल्यानंतर अगदी अर्ध्या फुटावर हे ट्रामचे रूट्स मिळालेले आहेत. 1905 साली मुंबईत ट्राम सुरू झालेली, बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रामवेज अशा कंपनीची स्थापना झालेली, आणि त्यातून बोरीबंदरपासून पुढे मग जे जे असेल, राणीचा बाग असेल, अगदी दादर भायखळ्यापर्यंत ही ट्रामची सेवा पुढच्या काही वर्षात विस्तारित झालेली. हे जे ट्रॅक आपण बघतोय ते 1905-1907 सालचे असावेत, म्हणजे जवळपास तब्बल 110 वर्ष या ट्रॅक्सला होत आली. मात्र हे अजूनही असेच आहेत आणि खोदकामामध्ये हे दिसल्याने, अगदी अर्धा फुटावर हे दिसल्याने आता इकडच्या लोकांचं कुतूहल दिसतं आहे. काल रविवारच्या दिवशी ह्या भागात फिरायला येणारे पर्यटक जे आहेत किंवा मुंबईकर आहेत, त्यांनी इथे फोटोज काढले. फर्स्ट टाइम मी पण आज बघतोय. आज अर्ध्या फुटाच्या ह्याच्यात रस्ता जेवढे वर्ष आहे, कधी कुणाला समजलं नाही की एवढा ट्रॅम एवढा जुना आहे. आम्हाला पण कुतूहलच आहे, म्हणून आम्ही वेळ काढून बघायला आलो की काय आहे नक्की. आठवते परत आम्ही ट्राम मध्ये बसलेलो आहोत, तांदूरटिटी ते कोलाबटिटी पर्यंत जायचे ट्राम मध्ये. फक्त 6 पैसे तिकीट होती आणि एवढी लांब तिकीट होती 6 पैसे मध्ये. आणि एक आश्चर्याची घटना, त्यामध्ये 2 लँग्वेज मध्ये होते, एक इंग्लिश, मराठी आणि गुजराती, असं 3 भाषेमध्ये तो तिकीट यायची. प्रॉपर बॉम्बे टाउन मे भी ट्राम था, तो वहाँ बिंदी बाजार या जेजा हॉस्पिटल से यहाँ से आके हम लोग जो पालवा बोलते थे पहले, गेट ऑफ इंडिया को, बच्चे लोग वहाँ घूमने हम जाते थे, गेट ऑफ इंडिया घूमने जाते थे. हे जे रूळ आहेत ते न काढता ह्याच्यावरच रस्ता बनवण्यात आला, आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा जेव्हा रस्ता करायची वेळ आली आहे तेव्हा ह्याचं काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वेळापूर्वी इकडे बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी पाहणी केली आहे, ह्याची जबाबदारी ते कोणी घ्यायची असा प्रश्न निर्माण होतोय. कारण की मूळ ही जी कंपनी होती ती बेस्टचीच होती, त्यामुळे आता ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न होता. बोरीबंदर इलेक्ट्रिक हाऊसपासून दादर टीटीपर्यंत ही सेवा होती जेव्हा ती बंद करण्यात आली, त्यामुळे अजूनही हे 100 वर्ष जुने ट्राम इथे आहेत. जसं मुंबईकरांचं म्हणणं आहे, ट्राम आता सुरू करणं शक्य नाही, ते व्यवहार नाही आहे, पण किमान पुढच्या पिढीला आम्हाला ट्राम काय आहे हे कळावं यासाठी एखाद्या संग्रहालयात त्याचं जतन व्हावं. कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई.